प्लास्टिक संदर्भात पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार पालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टिक थर्माकोलसारख्या अविघटनशील वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं अकस्मात धडक कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाईमध्ये सुमारे तीनशे ऐंशी किलो प्लास्टिक जप्त करून एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे महाराष्ट्रात अविघटनशील कचरा का कायदा दोन हजार सहा अन्वये महाराष्ट्र शासनाद्वारे प्लास्टिक आणि थर्माकोल इत्यादींपासून बनवलेल्या अविघटनशील वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे तथापि ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदरबंदी मोडून प्लास्टिक थर्माकोलसारख्या अविघटनशील वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर अकस्मातपणे धडक कारवाई करण्यात आली सदर मोहिमेअंतर्गत पालिका क्षेत्रात एकूण चारशे चौदा आस्थापनांना भेटी देण्यात आल्या त्यापैकी एकाहत्तर आस्थापनांना दोषी आढळून आल्या आहेत त्यांच्याकडून एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आहे तसंच तीनशे ऐंशी किलो वजनाचं प्लास्टिक जप्त करण्यात आहे ही कारवाई ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे उपायुक्त अशोक बुरपुल्हे यांच्या नियंत्रणाखाली सहाय्यक आयुक्त संतोष वझरकर मुख्य स्वच्छता निरीक्षक दीपक अहिरे अतिरिक्त मुख्य स्वच्छता निरीक्षक सुनील तम्मडवार प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी ओम पाडळकर प्रभागातील स्वच्छता निरीक्षक तसंच प्रदूषण नियंत्रण विभागातील कर्मचाऱ्यांनी केली आहे